नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी एकदम असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर चला मग बघूया पुढे। शुभ सकाळ आमच्या शेतामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि हे आमचं बघा शेड आहे, समोर बकऱ्यांचं, खाली कोंबड्यात आहे आणि वरती बकऱ्या आहेत। एक ट्विन वन आहे ते, एक खूप भारी आहे आणि जवळच खूप सारा डोंगराचा डोंगराळ भाग आहेत आणि डोंगराळ परिसरामध्ये आमची ही शेत आणि फार्म आहे। तर आणि ह्या बकऱ्या आम्ही ठेवल्या आणि बघा बाजूनं छोटासा वडा वाहत आहेत, खूप छान पाणी असतं त्याला आणि खूप दिवस राहतं। त्या सुंदरशा वातावरणामध्ये आमचं फार्म आणि सीताफळाची बाग आहे। आणि आमच्या बकऱ्या आम्ही बांधून न ठेवता याच्यामध्ये अशा मोकळ्याच ठेवतो। आम्ही जास्त दूध आमच्या बकऱ्यांचं काढत नाही, कारण आमचा हा बिझनेस आहे आणि बिझनेस हा बकऱ्यांच्या पिल्लांवर चालतो। दुधापेक्षा जास्त जेवढं दूध जास्त पाजलं त्यांना तेवढे ते जास्त फटाफट मोठे होतात आणि खूप गुटगुटीत राहतात, त्यामुळं आम्ही त्यांनाच दूध पाजतो। पण आमच्या बकऱ्यांची आणि कोंबड्याची काळजी घेण्यासाठी आमचा एक छोटासा काल्या आहे, त्याच्यासाठी दूध पाहिजे आम्हाला, कारण तो आमच्या फार्मचा आणि सिक्युरिटी गार्ड आहे। तो खूप डेंजरस आहे आणि छोटासा आहे, त्याला दुधाची खूप गरज असते, म्हणून आम्ही दूध काढतो त्याच्यापुरतं। आणि तुम्ही पण हा बकऱ्याचा बिझनेस करू शकता, खूप जबरदस्त आहे। पण त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिलं बकऱ्यावर आणि शेडवर खर्च करण्याच्या आधी एक वेळा विचार करा, कमीत कमी खर्चात सुरू करा आणि खात्रीशीर माणसं जी वर्षभर तरी कमीत कमी हलणार नाही अशी माणसं शोधा, नाही तर स्वतः केला तरच सक्सेसफुल होणार, नाहीतर बिलकुल ह्या विचारातही पडू नका की तुम्ही गॉट फार्म चालू शकता। यूट्यूब बघून गॉट फार्म चालवत नाही हा आमचा पक्का अनुभव आहे। त्यासाठी रिअलमध्ये तुम्हाला खरोखर सगळं नॉलेज आणि नॉलेज तर आपोआप येईल तुम्ही जेव्हा सुरू कराल ना तेव्हा, पण त्यासाठी तुमच्याकडं मनुष्यबळ असणं खात्रीशीर खूप गरजेचं असतं, कारण त्यांच्यावरच हे असतं, नाही तर तुम्ही स्वतः तिथं अवेलेबल पाहिजे, नाहीतर ह्या चक्करमध्ये पडायचे नाही। आणि इकडून बघा किती छान घरटे आहेत पक्ष्यांचे आणि खूप सुंदर सुंदर बकऱ्या पण आहेत आमच्याकडं, कलरफुल मस्त। आणि ह्या इथं फळ्या टाकलेल्या आहेत आणि असं इथे गव्हाण बनवली त्यांच्यासाठी, आणि अशाच ठिकाणी राहतात। अजून थोड्या नवीन आहे आमचं फार्म, त्यामुळं थोड्या बकऱ्या आहेत अजून वाढव हळूहळू, कारण चारा नियोजन करणं पण फार गरजेचं असतं। चाऱ्यासोबत पाणी आणि माणसं हे तीन कॉम्बिनेशन आपल्याकडं पक्के असले की मग नाही बिलकुल काळजीचं काम नाही। आणि अजून थोडंसं हिचं पण दूध काढून घेऊया, म्हणजे अर्ध्या तांब्याच्यावर भरलं की त्याचं पोट भरून जातं आणि बघा कशा दूध चोरतात ह्या पिल्लांसाठी, आणि यांना सवय पण नाही ना दूध काढायची, तर थांबत आहे नाही। आणि ह्या मोकळ्या असतात त्यामुळे याला माझ्या भावाला धरून ठेवावं लागलं। आणि बघा आता पातेलं भरतो, चुटकी सरशी पिऊन घेतलं आणि आता इथलं काम आमचं संपलं, आता शेतात फिरूया मस्त। हे आमचं सीताफळाची बाग, सीताफळाची बाग पण जमीन कशी असली तरी खूप छान येते आणि आमची खडकाळ जमीन आहे, खूप जास्त पाणी लागतं हिला, आणि पण सीताफळाच्या बागेला बिलकुल पाणी लागत नाही आणि त्याच्यावर रोगराई पण खूप कमी असतं, त्यामुळं आम्ही हीच निवडली आहे। फक्त बुरशी येते यावरती, तर बुरशीवरती बाजारामध्ये मार्केटमध्ये खूप सारे कीटकनाशक अवेलेबल आहे। आणि यामध्येच आम्ही ह्यावर्षी भेंडी पण लावली, कारण आमचा बाग अजून छोटा आहे तर मध्ये जागा आहे, पुढच्या वर्षी पॅक होणार आहे। आणि बघा किती छान फळं लागलेले आहेत त्याला, आणि सीताफळाला तर आता 150 ते 200 रुपये प्रति किलो आहेत। आमच्याकडं तर व्यापारी येऊन स्वतः घेऊन जात आहे, कारण आमच्या शेता गावामध्ये खूप सगळे शेतकऱ्यांनी लावले आहेत ना, तर मग व्यापाऱ्यांना न्यायला पण परवडतं, त्यामुळं ते येतात इथं आणि किलोवर ठरवून घेतात।
आणि मला तर खूप सारे डोळे पडलेले सीताफळ बस तोडू वाटत आहे फटाफट. आणि खूप मस्त असतात ते खाण्यासाठी पण आणि खूप सगळ्या त्याच्यामध्ये. आणि हे सीझनेबल फळ असल्यामुळं नेहमी नेहमी मिळत नाही, त्यामुळं खूप छान वाटतं. आणि बघा पूर्ण बाग वरतून दाखवतीयेत मी, खूप मस्त आलेला आहे. आणि जवळच डोंगराळ परिसर आहेत आणि आमच्या या डोंगराळ परिसरामध्ये 2 महिन्यापूर्वी वाघ पण येऊन गेला आहे. आणि बघा किती सुंदरसं गाव आहे आमचं, अगदी डोंगराच्या कुशीमध्ये. आणि ही आहे डाळिंबाची बाग आहे, अजून यामध्ये फुलंच आलेले आहेत, अजून याला फळं येणं बाकी आहे. आणि जेव्हा छान फळं येतील याचे तेव्हा आपण परत येऊया या बागेमध्ये तुमच्यासोबत. खूप मेहनत असते पण या बागेला. आणि जवळून इकडून याला मोठी नदी वाहते, आता थोडं पाणी कमी झालं आहे तिचं, दिसतं पण आहे नाही तर भरभरून वाहत होती. आणि यामध्ये एक झाड बाद झालेलं होतं, तर त्या बाद झालेल्या झाडाच्या जागी एक चोपड्या गिलक्याचं झाड वेल आणि एक कारल्याचा वेल लावला आहे. तर बघा किती छान असे कारले आलेले आणि त्याला गिलके पण आलेले आहेत. तर आपण भाजीसाठी जाता जाता तोडून घेऊया. आणि एकाच झाडावर एवढे सगळे दोडके आणि एवढे सगळे कारले आले, बस तोडून तोडून माझी पिशवी फुल भरत आली आहे. तर बघा तुम्ही सीताफळं दोडके कारले तर घेतले, आता जाता जाता लिंबाचं पण झाड घेऊया. आणि बागेतून बघितलं ना कशी कसरत करून जावं लागतं वाकून. आता हे लिंबाचं झाड आहेत, येथेही बागेमध्ये झाड बाद झालं होतं म्हणून डाळिंबाच्या ऐवजी लिंबुणी लावली. तर बघा किती मोठं झाड झालं आहे आणि लिंब पण किती छान आले त्याला, एकदम मोठे मोठे आणि खूप रसाळ आहेत हे. याचं लोणचं पण खूप छान होतं आणि खूप काटे पण आहे त्याला, मध्ये घुसताच येत नाही. मग जे कडे कडेचे होते ते मी तोडले, बघा किती छान आहे असे. आणि पूर्ण केस विस्कटून गेले माझे ते तोडता तोडता मध्ये घुसून घुसून, तरी पण खूप तोडू वाटतात सारखे सारखे. आणि आता खूप सगळं झालं. आणि आता माझी आई आणि माझे वडील घरी वाट बघत असेल. आता मी आणि माझे भाऊ घराकडे निघालो, परत भेटूया. बाय बाय. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण पुन्हा एखाद्या नवीन छानच्या व्हिडिओ सोबत भेटूया, तोपर्यंत राधे राधे.